आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक, सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, तो म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. हा महामार्ग आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. कारण का? तर ज्यांची ज्यांची म्हणून जमीन चालली आहे त्या शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या निमित्तानं सरकारच्या विरोधात उठाव केलेला आहे. काल परवा शहापूरमध्ये जेलभरो रास्ता रोको शेतकऱ्यांनी केला आणि तेव्हा कळलं की हा जो समृद्धी महामार्ग आहे ज्याची लांबी ही 710 किलोमीटर आहे, हा प्रकल्प वाटतो तितका सोपा नाही. कदाचित SEZ प्रकल्पाप्रमाणेच याही प्रकल्पाची गत होऊ शकते, कारण यामध्ये ज्या गोष्टी दडलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर नॅशनल हायवे नंबर 6 जो मुंबईपासून नागपूरपर्यंत जातो, त्या रस्त्याच्या पॅरलल हा रस्ता अनेक ठिकाणी आहे. त्याचबरोबर या महामार्गामध्ये 24 स्मार्ट सिटी केल्या जाणार आहे. महामार्गासाठी आणि स्मार्ट सिटीसाठी इंटिग्रेटेड अशी जमिनीची किंवा जमीन अधिग्रहण करण्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जवळपास 53,000 एकर जमीन ही संपादित केली जाणार आहे. बहुतेक शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. कारण असं की 2013 जो केंद्रीय भूसंपादन कायदा आहे, लँड ॲक्विजिशन ॲक्ट, त्यामधल्या बहुतेक महत्त्वाच्या कलमांचा अटींचा इथं भंग केला जातो आहे असं आंदोलनकर्त्यांना वाटतं आहे. त्यामुळं सरकारला पाठिंबा देणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीच सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे, या महामार्ग प्रकल्पाचं काम तुम्ही बंद करा. महिनाभरात तुम्ही हा प्रकल्प रद्द केला नाही तर मुंबईची रसद आम्ही तोडू, मुंबईचं पाणी तोडू, मुंबईचा भाजीपाला आणि इतर जे काही खाद्यसामुग्री किंवा महत्त्वाच्या वस्तू मुंबईसाठी इतर शहरांमधून किंवा गावांमधून येतात ते आम्ही बंद करू. राजू शेट्टी यांनी हा यलगार पुकारलेला आहे. त्याला अनेक संघटनांचा पाठिंबा दिसतोय. म्हणूनच हा प्रश्न खूप महत्त्वाचा झाला आहे. आपला आजचा सवाल काय आहे तो बघूया. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी योग्य आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, समृद्धी महामार्गासाठी 53,000 एकराचं भूसंपादन करणं पटतंय का? या 710 किलोमीटरच्या नव्या महामार्गाबरोबरच 24 स्मार्ट सिटी उभारणं गरजेचं आहे का? मुद्दा क्रमांक 3, समृद्धी महामार्गाच्या आड स्वतंत्र विदर्भाला समृद्ध करण्याचा आरोप पडतोय का? मुद्दा क्रमांक 4, भूसंपादन कायद्याचा जो 2013 UPA सरकारचा कायदा होता, ज्यामध्ये ज्याची जमीन तुम्ही एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी घ्याल त्याला भरपूर मोबदला मिळणार होता, त्या भूसंपादन कायद्याचं उल्लंघन करून जमिनी घेतल्या जात आहेत का? शेवटचा मुद्दा, SEZ प्रमाणे समृद्धी महामार्गाच्या विरोधात मोठं आंदोलन पेटणार का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चा करणार आहोत, आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप. त्याचबरोबर शहापूरला जे मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाचे समन्वयक बबन हरणेसुद्धा आहेत. आपल्यासोबत प्रकल्पबाधित शेतकरी सोमनाथ वाघसुद्धा आहेत. आपल्यासोबत खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरीचे प्रवक्ते योगेश पांडेसुद्धा आहेत. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते गणेश हाकेसुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो आंदोलनकर्ते बबन हरणे यांच्यापासून. बबन हरणे, इतका मोठा प्रकल्प होत असेल,
शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार जर का संपादित करत असेल तर तेवढा मोबदलाही देणार असेल, तरी सुद्धा बहुतेक शेतकऱ्यांचा विरोध काय? मुळात मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जो आहे, या समृद्धी महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणात मोबदला दिलेल, काहीतरी भागीदारी मिळेल किंवा शेतकरी समृद्ध होईल असं जे चित्र रंगवलं जाते, तेच मुळात या महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करते. मुळात या देशामध्ये 2013 पारदर्शक भूमी अधिग्रहण कायदा असताना देखील त्या कायद्याला फाट्यावर मारून हे राज्य सरकार शेतकऱ्यांचं हिताचं आम्ही काम करतो असं सांगतात, पण इथं मात्र या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गात जमिनी घेताना 1955 जुनाट आणि जीर्ण झालेला कालबाह्य झालेला कायदा वापरतात. आणि अशा कायद्याने तुम्ही काय मोबदला शेतकऱ्यांना देणार आहात? मुळात इथं शासन फसवणूक करते. रस्त्याचं काम मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं, एकाच कामासाठी दोन कायदे कसे काय राबवतात? आणि म्हणून इथंच शेतकऱ्यांना कुठलाही मोबदलं देण्याचा आजही आम्ही वारंवार दाखवून दिले. ठाणे जिल्ह्यातली शहापूर तालुका हा तानसा भातसा वैतरणा धरणांच्या माध्यमातून मुंबईला, ठाण्याला, शहरांना पाणीपुरवठा करतो. 50 वर्ष झाली भातसा धरणाला, अजून त्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होऊ शकलेलं नाही. हे राज्यकर्ते म्हणून यापूर्वीचं कुठलंही सरकार असेल, आता या सरकारची जबाबदारी नाही का? तुम्ही असं कुठलं चांगल्यापैकीचं आदर्श पुनर्वसन केलं की ज्यामुळे सरकारवर विश्वास ठेवतील? 1.5 वर्षापूर्वी मुंबई बडोदा या JNPT कॉरिडॉर रस्त्याचं भूसंपादन झालं. 1.5 वर्ष झाले सातबारावर नोंदी झाल्या भूसंपादनाच्या, अजून परत 1 रुपयाची दमडी देखील त्या शेतकऱ्यांना मिळाली नाही. आमच्या तालुक्यात जर अशा प्रकारचा अनुभव आहे, का शेतकरी विरोध करणार नाही? का शेतकऱ्यांनी सरकारचं ऐकावं? आणि ज्याची रोजीरोटी जाते, आयुष्यभराची ज्याची पुंजी जाते, पिढ्यानपिढ्याचा जो व्यवसाय शेतीचा आहे, ज्याच्यावर कुटुंबाची उदरनिर्वाह होते, ती शेती जर हातची पूर्ण जाणार असेल तर शेतकरी काय हात जोडत बसत बसणार? नाही, बबन हरणे, जास्त रोष सध्या दिसतोय तो शहापूर तालुक्यामध्ये. आंदोलनही परवा तिथंच झालेलं आहे. शहापूरमध्ये असं काय झालेलं आहे की इतका रोष उभावून आलेला आहे शेतकऱ्यांचा? मुळात शहापूर तसं पाहता मुंबईची लाईफ लाईन आहे. या तालुक्यातील तानसा भातसा वैतरणा धरणासाठी आम्ही जमिनी दिल्या, त्याच्या पाईपलाईनसाठी जमिनी दिल्या. आता अजून पुन्हा आमच्या मानगुटीवर ठाणे महापालिकेसाठीचं शाही धरणाचं भूसंपादन सुरू झालं आहे. त्याचवेळेस आमच्या लगतच काही गावांच्यातलं काळू धरणाचं भूसंपादन सुरू झालं आहे. त्याचवेळेस रेल्वेची जी चौथी लाईन आहे तिचं भूसंपादन सुरू आहे. त्याचवेळेस मुंबरी नावाचं धरणासाठी भूसंपादन चालू आहे. त्याचवेळेस MSEBच्या टॉवर लाईनसाठी भूसंपादन केलं जात आहे. इतकं मोठ्या प्रमाणात भूसंपादन झालं. यापूर्वी पेट्रोल लाईनसाठी जमिनी दिल्या आणि ते झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं? मुंबई मनमाड पेट्रोल लाईन गेल्याच्यानंतर तर जमिनीचा मोबदला साहेब किती मिळावा? 150 रुपये. ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही का? आणि म्हणून हा सगळा असंतोष आहे की इतकं सगळं दिल्याच्या नंतर आम्ही मुंबई शहराला जो पाणी पुरवठा होतो त्याच्या 70% पाणी एकट्या शहापूर तालुक्यातील भातसा धरणातून येतंय. पण मुंबईकरांना थोडा तरी विचार करा ना शहापूरचा. शहापूरमध्ये आज मितीस 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय. 118 गावं वाडपाड्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. म्हणजे धरण उषाला आणि कोरडामच्या घशाला हा असंतोषाचा भडका या निमित्ताने या महाराष्ट्रासमोर आला आहे. आणि या सरकारचं नाकर्ते पण म्हणून आम्ही या ठिकाणी त्या रोषाला, असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी काल परवाचं जे आंदोलन केलं आहे, यानंतर याच्यापेक्षा हे तर लोकशाही मार्गाने आम्ही कायदा अजिबात हातात घेतला नाही, पण यानंतर मात्र कायदा हातात घेण्याचं आंदोलन देखील जो नाशिक जिल्ह्यातील शिवडे पॅटर्न या मुंबई नागपूर महामार्गाच्या संदर्भात शेतकरी लवकरच राबवतील. शेतकऱ्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत आणि हे सरकार आंधळं मुकं आणि बहिऱ्याचं सोंग घेतलंय. ठीक आहे. याच भाजप सरकारच्या काळात हा महामार्ग समृद्धी किंवा समृद्धी महामार्ग प्रकल्प सुरू झाला आहे आणि तो जवळपास 10 जिल्ह्यांमधून नागपूरपर्यंत जाणार आहे. म्हणजे ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर. मी थेट जातो आहे योगेश पांडे यांच्याकडं, स्वाभिमानी शेतकरीचे ते प्रवक्ते आहेत. योगेश पांडे, आपण बघितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची काय व्यथा आहे, त्यांनी आता मांडली. तीच व्यथा नाशिक आणि अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडूनही व्यक्त होते आहे. कारण जमीन चालली आहे, भरपूर मोबदला मिळणार आहे याचा आनंद कोणाला दिसत नाही आहे. प्रत्येक जण ही काळजी घेतो आहे की माझी जमीन सरकारी प्रकल्पामध्ये जाते आहे. तर तुम्हाला या जमीन जाण्यापलीकडं यात काही काळबेरं दिसतं आहे का? कारण ज्या पद्धतीनं हा प्रकल्प राबवला जाणार आहे, 710 किलोमीटरचा महामार्ग आणि 24 स्मार्ट सिटीज, तुम्हाला यात काही वेगळं दिसतं आहे का ज्यामुळं तुमचा विरोध आहे?
नाही, आपलं सरकार आहे आता हे मूळवर काम करतंय. मुळामध्ये नागपूरला जाण्यासाठी पर्यायी 2 ते 3 महामार्ग आहेत आणि नेमकं हा महामार्ग का यांनी कुठेतरी बाहेर परदेशात बघितलं असा रस्ता करायचा आहे. वास्तविक जर आपण बघितलं पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे झाला किंवा मग यमुना एक्सप्रेस हायवे झाला तर आपली वेग मर्यादा किती आहे आणि किती अंतर कमी होणार आहे आणि जे पर्यायी मार्ग आहे त्याची व्यवस्था काय आहे, त्यावर किती ट्रॅफिक असतं असं काही नाही. यांना फक्त काहीतरी खर्च काढायचा 50,000 कोटीचा प्रकल्प आहे. मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो आशिषजी की मी स्वतः प्रकल्पबाधित आहे. आमचं मी मूळगाव माझं कोपरगाव, कोपरगाव तालुक्यामध्ये 3,000 बागायती जमीन या मार्ग महामार्गाकडे जाणार आहे. माझ्या सख्ख्या लहान भावाची 5 गुंठे जमीन यासाठी जाते. कुठली नोटीस नाही, कुठल्याही प्रकारची काही तहसीलदार नोटीस नाही, काही नाही, थेट आणून जागेमध्ये पोल रोवले. आणि यांनी काय गाजर दाखवलं की आम्ही लँड पुलिंग करतोय. यांनी त्या जो 2013 कायदा आहे त्याला फाटा मारी त्यांनी अत्यंत चालाखीने व लवाडीने त्याला लँड पुलिंगचं नाव दिलं व ते असं दाखवत आहे की संमतीने शेतकरी जमीन देतोय. हे सर्रास खोटं आहे आणि हे सरकार नाही, आतापर्यंत ह्या व्यवस्थेने आपल्या राज्यामध्ये केवळ शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या. आपण नाशिक जिल्हा जर घेतला तर 60-65% जमिनी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये गेलाय. तो तुमचा इंडिया बुल्स असो की रेल्वेचा प्रकल्प असो. आणि मी मागे एक आरटीआय टाकला होता 6 महिन्यापूर्वी सरकारला की ज्या जमिनी एसईझेड साठी किंवा कुठल्याही कामासाठी सरकारने ज्या संपादित केल्या आहे त्याचा किती वापर झाला व त्याची काय आहे अवस्था, मला अजिबात उत्तर आलेलं नाही. मी विनंती करतो आपल्या मार्फत की सरकारने सर्वप्रथम शेतपत्रिका काढावी की मागच्या 50 वर्षामध्ये कुठल्या कुठल्या प्रकल्पाला किती जमिनी घेतल्या, कुठल्या कंपन्यांसाठी किती अधिग्रहित केलं, त्याचं काय केलं. ह्या जमिनी लुटायच्या, कमी किमतीला घ्यायच्या व यांचा डोळा बागायती जमिनीवर आहे. आपण जर बघितलं, माझं एक विनंती आहे जो आता जो 1-8 वर्ष योगेश पांडे तुमच्या लक्षात आणून देतो. या सरकारचा एक घटक पक्ष तुमचा पक्ष सुद्धा आहे. या सरकारचा एक घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष सुद्धा आहे. नाही, घटक पक्ष म्हणजे आम्ही फक्त नावाला राहिलो आहे का नाही असं कसं मंत्रीपद मिळालंय का सदाभाऊ खोतला? प्रत्येक कार्य सदाभाऊ खोत तुमच्या मंत्री आहेत राज्यात. आमचा प्रत्येक कार्यकर्ता विरोधामध्ये उठणार, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अरे मंत्रीपदाशी काही घेणं देणं नाही. मध्ये काही निर्णय होईल त्यावेळेस आमचा प्रत्येक कार्यकर्ता नाही घेणं अजिबात नाही. मी सांगतोय मी जबाबदारी. असं कसं जबाबदारी नाही? पूर्ण अधिकार मंत्रीपद सोडा, मंत्रीपद सोडा, सदाभाऊंना मंत्रीपद सोडायला लावा. नाही, ते तो व्यक्तिगत प्रश्न आहे. असा कसा व्यक्तिगत प्रश्न? असा कसा व्यक्तिगत प्रश्न? भाई जगताप तुम्ही इंटरव्ह्यू करा. हे म्हणजे असं झालंय, आम्ही शेतकऱ्यांच्या नावाने ओरडतो पण आम्ही सत्तेत राहतो. असं आहे की पांडेजी आपल्याला असं वागता येणार नाही. त्याचं कारण नाही, तुमचा मुद्दा लक्षात आला. असं आहे की आपल्याला ज्या ठिकाणी हे सगळं पांडे थांबा आता सरकारच्या योगेश पांडे थांबा आता. सदाभाऊ खोतांचं एकदा मार्गाला म्हणजे त्यांचं एकदा काय आहे ते आपल्याला ठरू देत. असं आहे की योगेश पांडे आपण काय किंवा राजीव शेट्टी काय, राजू शेट्टींच्या त्यांच्या त्या सगळ्या चळवळीबद्दल आम्हाला आदर आहे सगळ्यांना आणि आयुष्यभर त्या माणसाने चळवळ उभी केली. परंतु आपल्याला असं नाही म्हणता येणार ना की तुमच्या एक मंत्री त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेले आहेत. हे निर्णय घेत असताना ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये असतात, हे सगळं होत असताना ते त्याच्यामध्ये आम्हाला माहिती नाही असं म्हणताच येत नाही तुम्हाला. उलट तुम्ही सरकारमध्ये असताना सरकारला तिथे धारेवर धरायला पाहिजे आणि जर सरकार ऐकत नसेल तर तुम्ही तुमच्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजेत. हे साधी गोष्ट आहे. आशिष, असं आहे की याच्यामध्ये आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे 10 जिल्ह्यातनं जाणारा हा जो काय मार्ग आहे, आज प्रगतीला कुणाचाच विरोध नाही. आणि या विशेषतः या विभागाने ठाणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल किंवा या सगळ्या ह्याला कधीही विरोध केलेला नाही. किंबहुना एक तुम्हाला क्लासिक उदाहरण सांगतो. इथे कुर्णे आता म्हणत होते आणि ते खरं आहे की ह्या लोकांची लँड होल्डिंग काय आहे, कुणाची 5 गुंठे, कुणाची 10 गुंठे, कुणाची 15 गुंठे, 20 गुंठे, म्हणजे ज्याला आपण मोठा शेतकरी म्हणतो असे फार कमी आहेत. आता मग यांना तुम्ही जे काय आमिष दाखवताय, गुळ लावलाय तुम्ही त्यांच्या कोपराला की त्याचे 25% डेव्हलप आम्ही जागा देऊ वगैरे वगैरे, आणि तो जो काय एक प्रकारचा भूलभुलैया तुम्ही तयार केला आणि त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये तुम्ही जे हे करताय ते अयोग्य आहे. मी तुम्हाला एक क्लासिक एक्झाम्पल याचं इगतपुरीचं देतो. इगतपुरीमध्ये आपल्याला माहिती आहे त्या तालुक्याची संपूर्ण लँड होल्डिंग जी आहे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ त्या आहे 82,252 हेक्टर
अच्छा त्यापैकी ऑलरेडी जे त्यांना जे ते म्हणाले ना मी याच्यामध्ये आरटीआय मध्ये टाकलं, मी सांगतो तुम्हाला आतापर्यंत त्या तालुक्यामध्ये 54,459 हेक्टर जागा ऑलरेडी अक्वायर आहे. कशासाठी? धरणांसाठी आहे, याच्यामध्ये आहे, फॉरेस्टमध्ये आहे, बाकीच्या सगळ्या विकास कामासाठी, राज्याच्या देशाच्या विकास कामासाठी दिलेली. आणि आत्ता या याच्यामध्ये 37 किलोमीटर ऑलरेडी त्या याच्यातनं भागातनं जाणारा ह्या आहे तो, म्हणजे आपल्या तो जो मार्ग याच्यातनं जातोय तो महामार्ग जातोय आणि तो पहिला जुना आहेच आहे. ह्याने काय होणार आहे तर 34 किलोमीटर होणार, म्हणजे 3 किलोमीटरसाठी या तालुक्यातली जमीन जी जे बाधित होती आहे ती जवळजवळ 1852 एकर जागा ही इगतपुरी तालुक्यात, इगतपुरी तालुक्यात. आणि दुर्दैवाचं आहे ज्या तालुक्याची जी टोटल हे जे आहे क्षेत्रफळ जे 82,852 जे आहे त्याच्यापैकी 56,000 हेक्टर जमीन जर ती जर अक्वायर होत असेल त्या तालुक्याचं राहिलं काय? आणि मला म्हणजे वाटतं कमाल वाटते म्हणजे यांची की हा हे कुणाच्या डोक्यातनं आलेलं हे पिल्लू आहे. पिल्लू यासाठी म्हणतोय कुणाचं तुम्ही हे समृद्धी करायला निघालेला आहात महाराष्ट्राच्या? साधा म्हणजे मी ते खूप साधा पत्रकार आहे. साधा जर का या मार्गाचा जरी मी आता विचार केला ना, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, तर मुंबई ते नाशिक घोटीपर्यंत समजा दुसरा रस्त्याची किंवा महामार्गाची गरजच नाही. आणि आणखीन साधी गोष्ट माझं म्हणणं असं आहे, समजा हे नेहमी पालुपत काय करतील माहितीये, हे विकासाच्या आड आहेत. आम्ही कोणाच्या विकासाच्या आड नाही, कारण पहिला जो महामार्ग आहे तो आम्हीच केलेला आहे. आमचं म्हणणं आहे की साधी गोष्ट आहे, तुम्हाला न्यायचं आहे ना, हाच वाईडन करा ना. हाच रस्ता जो आज एक्झिस्टिंग आहे त्याचे दोन पदर वाढून तुम्ही तो घेऊन जा ना तिथपर्यंत. त्याच्यासाठी अर्धी जागे, म्हणजे ही जी आज जी प्रपोज जागा जी आहे त्याच्या अर्ध्या जागेमध्ये ते होईल आणि अर्ध्या पैशात सुद्धा होईल. बघ नेमकं आजचं जे बजेट आहे जे 46,000 कोटीचं आहे जे आजचं कागदावर आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे की एखादा प्रकल्प उभा राहत असताना काय होतं, भविष्यामध्ये तो 60 ते 70,000 कोटीपर्यंत जाणार आहे. मग ही समृद्धी कुणाची? हे जे शेतकरी हातावर ज्यांचं हे आहे पोट आहे त्यांची समृद्धी की धनदाणग्यांची? त्या 24 सिटी ज्या स्मार्ट सिटी आहेत त्या कोणासाठी? आणि ही शेतकऱ्यांची मुलं काय करणार आहेत त्या सिटी? आपल्यासोबत सोमनाथ वाघ आहे, प्रकल्प बाधित शेतकरी आहेत, त्यांची मुलं मुलगा आहे, पिऊन किंवा सोमनाथ वाघ. प्रश्न असा आहे ना की समृद्धी महामार्ग हा विषय नाही आहे. समृद्धी महामार्गाबरोबरच 24 स्मार्ट सिटीज आहेत. जसं आता मी म्हणालो की घोटी सिन्नरपर्यंत दुसऱ्या महामार्गाची गरजच नाही, पण ती गरज यासाठी आहे की त्या दरम्यान ज्या स्मार्ट सिटीज येणार आहेत त्या कशासाठी हव्यात? अनेक ठिकाणी 200 मीटर अंतर सुद्धा आधीच्या महामार्गामध्ये आणि या नव्या प्रपोज नियोजित महामार्गामध्ये नाही आहे. तर यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? आणि तुम्ही आता आंदोलन पुन्हा तुमच्या निवडे गावात करणार आहात, शिवडे गावामध्ये, तर का करणार आहात? तुम्हाला मदत करतो भेटण्यापेक्षा. वस्तुस्थिती अशी आहे, हे जे स्मार्ट सिटीचं आपण बोललात, आता रोडसाठी लागणारी जागा किती माहितीये? 23,000 एकर आहे. 20,000 एकर, हा. आणि स्मार्ट सिटी लागणार आहे 30,000. हो, म्हणजे उद्दिष्ट काय? म्हणजे रोडसाठी कमी आणि त्या याच्यासाठी स्मार्ट सिटीसाठी, म्हणजे हा जो स्मार्ट सिटीज म्हणजे जशा आधी SEZ ची टूम आली होती तुमच्या काळात, पण आम्ही हात कोळले ना त्याच्यात, आम्ही रद्द केले. हो, 72 तुम्हाला सुद्धा जल आंदोलनानंतर रद्द करावं लागलं भाई. आम्हीच केले, पण आंदोलन आमचं सरकार असलं तरी कोकणामध्ये आंदोलन आम्ही केले. तुम्ही डी नोटिफिकेशन काढलं आणि सगळ्या डी नोटिफिकेशन काढलं आणि ते आम्ही रद्द करून घेतलं. ठीक आहे, वाघ बोला. साहेब, आत्ताच मी आता नाशिकवरून आलोय तर बघितलं आम्ही रस्त्यामध्ये 2-3 ठिकाणी थांबलो, तर आम्ही जिथं ज्या शहरामध्ये थांबलो तिथं साधारणतः आम्हाला प्यायला पाणी सुद्धा भेटलं नाही त्या स्मार्ट सिटीमध्ये. आणि हे सरकार म्हणतं की आम्ही इथे 30 स्मार्ट सिटी बनवणार आहे. सरकारला हे माहिती आहे का, एक स्मार्ट सिटी जगवायला एक मोठं वैतरणासारखं, वात्सा नांगरसारखं, असे मोठे मोठे धरणं जेव्हा एक धरण येतं तेव्हा एक स्मार्ट सिटी जगते. ह्या सरकारने असे काही प्रोव्हिजन केली आहे का त्या स्मार्ट सिटीसाठी? असे 30 स्मार्ट सिटी करणार आहे, याचं संगोपन कसं करणार?
होणार आहे. आतापर्यंत ज्या स्मार्ट सिटी आहे तिथे अक्षरशः अशी रस्ते नाही, पाणी नाही, लाईटची सोय नाही, सगळं गोंधळ आहे. आता नवीन स्मार्ट सिटी करू घालताय, ही फक्त शेतकऱ्यांना एक धुळफेक आहे. शेतकऱ्यांना फक्त एक नादाला लावायचं आणि एक धुळफेक करून शेतकऱ्याकडनं दादागिरीने जमिनी लुबाडायच्या आणि हा रस्ता त्यांच्या स्वप्नपूर्तीचा हा रस्ता कसा तरी मिळाला नाहीचा हा त्यांचा मोठा प्रयत्न या सरकारचा चालला आहे. आणि हे जी समृद्धी म्हणताय की शेतकऱ्यांची आम्ही समृद्धी करणार आहे, तर ही समृद्धी ही शेतकऱ्यांची नसून ही ठेकेदारांची आणि कारखानदारांची समृद्धी आहे. तुमच्या शिवडे गावातल्या किती शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार आहे? आमच्या शिवडे गावातील 85 कुटुंबांची जमीन हे संपादित होणार आहे. 85 कुटुंब म्हणजे एका कुटुंबामध्ये मिनिमम 10 ते 15 लोक असतात, तर साधारणतः 400 ते 500 लोक आम्ही रस्त्यावर येणार आहे, भूमिहीन होणार आहे. आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे, एक एकर, दीड बिघा, दोन बिघे अशी तुम्हाला लोकांना शेतकऱ्यांना तिथे जमीन आहे. आणि हा एवढा मोठा रुंदीचा रस्ता जेव्हा तिथून जातोय तर पूर्ण शेतकरी आम्ही रस्त्यावर येणार आहे, भूमिहीन होणार आहे. तर तुम्हाला मोबदला मिळेल ना? मोबदल्याचा प्रश्नच नाही, आमच्या जगण्याचा प्रश्न तयार, जगण्याचा प्रश्न. कारण त्या गावामध्ये आमची संघर्ष यात्रा गेली होती, आम्ही ती बैठक घेतली. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट नाही, पैशाने जगता येत नाही ते आहेच. अहो, कायदा ह्या देशाचा बनला, तुम्हाला आठवत असेल त्याच्यावर मी प्रचंड टीका केली, माझ्यावर ह्या लोकांनी फार टीका केली होती, त्यांच्या टीकेला मी भीक घालत नाही. सगळ्यात पहिलं येऊन जर मोदी सरकारने काय केलं तर जमीन अधिग्रहण कायदाच रद्द करायचा त्यांनी घाट घातला होता. आम्ही काँग्रेसच्या, आमचं तिथे मेजॉरिटी होती राज्यसभेमध्ये, म्हणून तो वाचला. नाहीतर हे त्यांचं षडयंत्र तेव्हापासूनचं ह्यांचं षडयंत्र आहे, कारण हे गरिबाचं सरकार नाहीच आहे. आणखीन दुसरी गोष्ट, त्याच कायद्यामध्ये तुम्हाला बागायती जमीन ही एक्वायर करता येत नाही. शेवडे गावातली 90% जागा ती बागायती आहे, शेती होते बागायती, 100% क्षेत्र त्यांचं. मोठ्या प्रमाणात द्राक्ष घेतलं जातं, डाळिंब घेतलं जातं, ऊस घेतलं जातं, टमाटे घेतलं जातं आणि त्याच्यावर पिढ्या जगतात. आम्ही स्वतः एक्सपोर्टर आहे त्याच्यामध्ये, आम्ही स्वतः द्राक्ष एक्सपोर्ट करतो, डाळिंब एक्सपोर्ट करतो, टमाटे एक्सपोर्ट करतो. अशा शेतातून ते बुलडोझर फिरवणार आहेत, तर अशा पद्धतीने ते शेतकऱ्यांची काय समृद्धी करणार आहे हा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ठीक आहे, आपल्यासोबत गणेश हाके आहेत, भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते. गणेश हाके, तुम्ही ऐकली शेतकऱ्यांची कैफियत, आंदोलनकर्त्यांची कैफियत, प्रकल्प बाधितांची कैफियत. ते असं म्हणतायत आणि त्यांच्या जोडीला काँग्रेसनं असा आरोप केलेला आहे की जो भूमी अधिग्रहण कायदा आहे, भूसंपादन कायदा आहे, लँड ॲक्विजिशन ॲक्ट आहे 2013, ज्याचं खूप स्वागत झालं होतं, की ज्यामध्ये असं म्हटलं होतं की एखाद्या सरकारी कामासाठी शेतकऱ्याची जमीन घेतली जाईल, त्याला भरपूर मोबदला दिला जाईल, त्या कायद्याचं उल्लंघन आता जमीन संपादित करताना या प्रकल्पासाठी केलं जातं आहे. आणि हा प्रकल्प केवळ आणि केवळ उद्या जर का विदर्भ वेगळा झाला तर विदर्भाला समृद्ध करण्यासाठी होतो आहे असा आरोपसुद्धा होतो आहे. गणेश हाके, हा गणेश हाके, मला प्रश्न कळला का? प्रश्न ऐकायला आला? हा, भाजप सरकारवरती आरोप होतोय की स्वतःच काळं पांढरं करण्यासाठी हा समृद्धी महामार्ग सरकार राबवतंय, ज्यामध्ये शेतकऱ्यांची, ज्यांची जमीन संपादित होणार आहे, त्यांचं अतोनात नुकसान होणार आहे. एवढंच नाही तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली काँग्रेसनं जसा एसिझेड्स आणण्याचा प्रयत्न केला होता तसा प्रयत्न होतोय, लँड बँक केली जाते आहे. अशी जे मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं भाई पण म्हणाले, पुन्हा ते शिवडे गावचे शेतकरी म्हणाले की इथं यांचं भलं, कुणाचं भलं, भारतीय जनता पार्टीचं भलं, भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं भलं करण्यासाठी ही योजना आहे का? आणि जर अशी योजना असेल तर ज्या प्रमुख 10 जिल्ह्यातून हा महामार्ग चाललेला आहे त्यातल्या बहुतांश म्हणजे 95% जमिनीचं संपादन झालेलं आहे. भूसंपादन मी आपल्याला सांगतो, टोटल 700 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि ज्या 10 जिल्ह्यातून चाललाय त्याचा किलोमीटर मी तुम्हाला देतो, अंतर देतो प्रत्येकाचं. नागपूर मध्ये 28 किलोमीटर आहे, पूर्णपणे 28 किलोमीटर भूसंपादन झालेलं आहे. वर्धा मध्ये 61 किलोमीटर आहे,
फक्त 5 किलोमीटर तिथं भूसंपादनाचं झालेलं आहे. अमरावती मध्ये 73 आहे, फक्त तिथं 13 किलोमीटर भूसंपादन करायचं राहिलेलं आहे. वाशिम मध्ये 97 किलोमीटर आहे, पूर्णपणे 97 किलोमीटर भूसंपादित झालेली आहे. बुलढाण्यामध्ये 87 झालेलं आहे, जालनामध्ये 42 किलोमीटरच भूसंपादन झालेलं आहे. औरंगाबाद मध्ये फक्त 8 किलोमीटर राहिलेले आहे, नगर मध्ये 4 किलोमीटर, नाशिक मध्ये 12 किलोमीटर आणि ठाण्यामध्ये 68 किलोमीटर ही संपूर्ण जमीन संपादित झालेली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःहून अशा स्वरूपाच्या जमिनी संपादित करायला शासनाला परवानगी दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम. गणेश हाके साहेब, मी तुम्हाला अडवतोय, गणेश हाके मी तुम्हाला अडवतोय, कारण तुम्हाला सर्वांचाच इथे विरोध आहे आणि एकमुखी विरोध आहे. चुकीची माहिती रेकॉर्डवर येते असं सर्वांचं म्हणणं आहे. बबन हरणे हाके साहेब, त्यांची माहिती चुकीची आहे का? हाके साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सर्वांचा म्हणजे कुणाचा? काँग्रेसचा? नाही नाही, इथे जेवढे प्रकल्प बाधित बसलेले आहेत त्यांचा विरोध नाही आहे. हाके साहेब, हाके साहेब, कृपया तुम्ही जी लिहून आणलेली माहिती ही मला वाटतं तुम्हाला मोपलवार सारख्या एखाद्या अर्ध पडत मूर्खाने दिलेली असावी. मी तुम्हाला एक साहेब तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो. तुम्ही ज्येष्ठ आहात, आम्ही शेतकऱ्यांची आता कुठं बाजारात आलेली मुलं आहोत, पण भावना समजून घ्या साहेब. महामार्ग अधिनियम 1955 मध्ये शासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली, 6-2 प्रमाणे अधिसूचना जाहीर केली, योजनेचा उद्देश घोषित केला, त्याच्यावर हरकती मागवल्या शेतकऱ्यांच्या, त्या हरकती वर सुनावणी घेण्याची मुदत 90 दिवस आहे अजून, ती होण्याच्या आधीच मोजणी केली. अहो, भूसंपादन कधी सुरू झालं? अजून सुरूच झालं नाही भूसंपादन. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली की आता जी मोजणी होते ते प्राथमिक स्वरूपाचा अंदाज घेण्यासाठी ही संयुक्त मोजणी नाही, आणि मोजणी जर झाली नाही तर भूसंपादन कसं काय झालं? कुठल्या कायद्याप्रमाणे भूसंपादन केलं? जे बोलताय हे साफ खोटं बोलताय. ही लिहून आणलेली माहिती आहे, जिल्हाधिकारी प्रांत साहेब यांनी पुरवलेली ही खोटी नाटी माहिती आहे. ही मोजणी जर त्यांनी शिवडे सारख्या गावात जर अगोदर केली असती तर तेव्हाच हा प्रकल्प आम्ही हाणून पाडला असता. त्यांनी जिथं जिथं मोजण्या केल्या तिथे तिथं 200-200 SRP चे जवान, 50-50 पोलीस. अहो, लक्षात घ्या, ही गरीब शेतकरी आहे. गरीब शेतकऱ्यांना 200 SRP चे जवान, 50-100 पोलीस. बघितल्यावर ते घराच्या बाहेर निघत नाही, ते खिडकीतून बघता काय चाललंय, ते घाबरून जातात. अशा वेळेस दडपशाहीने दंडमशाहीने हे मोजणी करतात. दुसऱ्या दिवशी पेपरला न्यूज येते की बेलोगावामध्ये संयुक्त मोजणी झाली, शहापूरमध्ये संयुक्त मोजणी झाली, सिन्नरच्या बाजूच्या गावामध्ये संयुक्त मोजणी झाली. अशा खोट्या नाट्या बातम्या दुसऱ्या दिवशी पसरवल्या जातात, व्हायरल केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात जर बघितलं गेलं तर हे बळजबरीने आणि एकदम दडपशाहीने केलेल्या या खोट्या नाट्या मोजण्या आहे. जिथे जिथे 1 किलोमीटर मोजणी झाली तिथे तिथं गाव पूर्ण मोजलं गेलं असं डिक्लेअर केलं जातं. आणि ही पूर्णपणे शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि पूर्ण चुकीची माहिती आहे यांच्याकडे. ठीक आहे, प्रश्न गंभीर आहे. भाई भाई, लवकर, आपल्याला वेळ कमी. हाके हाके, मी तुमच्याकडे येतोय. गणेश हाके, तुम्ही सविस्तर बोलायचं आहे. गणेश हाकेजी, तुम्ही सविस्तर बोलायचं, मी तुमच्याकडे नंतर येतो. की काही अधिकारी आणि काही तिथले कलेक्टर असतील किंवा हे जे शासनाच्या दावणीला बांधलेले आहेत आणि त्यांना फक्त आणि फक्त पोलीस बळाचा वापर. त्या शेवडे गावामध्ये आम्ही गेलो होतो, त्या महिलांना असा घेरला होता जसं त्या इंग्रजांच्या काळात सुद्धा घेरलं जाणार नाही. अशा त्यांना तिथं बसवून त्या गाडीमध्ये रात्रभर त्यांना फिरवत राहिले. तिथे ज्यांनी जाऊन कंप्लेंट करू नये असल्या नालायक अधिकाऱ्यांचा सगळ्यात तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि हाकेंना जरा काय माहितीये का, ह्या भाजपला नेहमी काँग्रेसचा नेहमी त्यांना ती कावीळ झालेली असते. आमचं सोडा हो, आम्ही या संघर्ष यात्रेत ना आम्हाला जे पाहिलं ते आम्ही लोकांसमोर सांगतोय आणि तुम्हाला लोक त्या गोष्ट विचारतील. परंतु तुमच्या स्वतःच्या ज्याला कॉन्शियसला तुमच्या आत्ममनाला जरा विचारा की ते जे आत्ता इथे 2 जिल्ह्यातले ते इथेच बसलेत. आम्ही आमची जेव्हा औरंगाबादमधून आमची जेव्हा संघर्ष यात्रा आली, आम्ही ज्या सगळ्या त्या विभागातून आलो त्या सगळ्या शेतकऱ्यांनी दिलेलं हे आमच्याकडे बाडबिस्तर आहे. आम्ही काय म्हणतो हे बाजूला ठेवा, परंतु तुम्ही तुमच्यासारखा ज्येष्ठ जो आज प्रवक्ता अधिग्रहण झालं असं जेव्हा म्हणतोय तेव्हा मला म्हटलं हसावं की रडावं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, गणेश हाके सविस्तर उत्तर देणार आहेत. मी त्यांच्याकडे पुन्हा सविस्तर उत्तर द्यायला त्यांना संधी देणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक वर जाता जाता आपला प्रश्न बघा. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी योग्य आहे का?
56% लोक म्हणतात होय मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी योग्य आहे. पुन्हा भेटूया ब्रेकर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला गणेश हाके यांच्याकडे. गणेश हाके, तुमच्यावरती कडाडून प्रहार झाला सर्व बाजूंनी, तुम्ही चुकीची माहिती दिली असे आरोप झालेले आहेत, उत्तर द्या. नाही, मी काही चुकीची माहिती दिलेली नाही आणि मी ज्या पद्धतीची आकडेवारी दिलेली आहे, ज्या शेतकऱ्यांचं हे सगळ्या जमिनींचं मोजमाप झालेलं आहे, त्या कुठल्याही शेतकऱ्यांनी या गोष्टीला विरोध केलेला नाही. आणि ज्या ठिकाणी जितक्या किलोमीटरचं मोजमाप व्हायचं राहिलेलं आहे त्याच ते त्याचाही मी इथं उल्लेख केलेला आहे. असं दोन गोष्टी आहेत की बघा, जेव्हा एखादा प्रकल्प होत असतो किंवा एखादा रस्ता होत असतो तेव्हा 100% काही सगळ्या गोष्टींची संमती असत नाही. त्यातल्या 5-10% लोक चांगला हेतू असून सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक त्याला विरोध करत असतात. आणि मला असं वाटतं की बाकी आपण जर पाहिलं तर 95% लोकांची आता आम्हाला सहमती मिळालेली आहे. अजिबात लोक ज्यांचा 95 सोडून द्यावं, तुम्ही 35-40% जेवण आहे का हरणे साहेब, त्यांचं पूर्ण होऊ द्या. हाके साहेब बोला. बघा, दोन गोष्टी माझं बोलून होऊ द्या. मी तुम्हाला तुम्हाला जिल्हा आणि जिल्ह्यामध्ये झालेल्या किलोमीटरचं मोजमाप आणि राहिलेला शिल्लक याचं मी तुम्हाला मोजमाप दिलेलं आहे. आणि बघा, जे शिल्लक राहिलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं 5% सुद्धा नाही आहे की ज्या जिथं जमिनीचं मोजमाप राहिलेलं आहे. माझं म्हणणं की भाई, दोन गोष्टी आपण आम्ही आपलं भाईंचं बोलणं ऐकलं की या सरकारला काय करायचं आहे, यांना वाटोळं करायचं आहे. भाई, दोन गोष्टी लक्षात घ्या. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प झाले, रस्ते झालेत, त्या डेव्हलपमेंटमध्ये आपण शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या. त्या शेतकऱ्यांना किती तुम्ही पैसे दिलेत? आतापर्यंत आपण किती पैसे देत होतो? हे सरकार येण्याच्या अगोदर आपल्याला शेतकऱ्यांना कशा स्वरूपाने आपण पैसे देत होतो? 2014 नवीन कायदा या सरकारने आणला आणि शेतकऱ्याला त्याच्या बाजारभावाच्या 4 4 पैसे देण्याची योजना या सरकारनं आखलेली आहे. कुठली? आपण विरोधासाठी विरोधच करत असाल आणि हे जर चुकीचं आहे असं आपण जर म्हणत असाल तर मला असं वाटतं. नाही, हे सांगा, हे नाहीये का? हे सत्य आहे का? हे पहिलं सरकार आहे महाराष्ट्रातलं की शेतकऱ्यांच्या खोटं आहे, चुकीचं आहे. हे असत्य आहे आणि तुमच्या नेहमीच्या पद्धतीने खोटं बोला असलं बोलताय. हाके साहेबांना आपल्या माहिती करता फक्त सांगतो. अहो, आपण अभ्यासवाद हा कायदा नाही आहे का? आपण तो तुमच्या सरकारने आणला नाही, तो भाई मी काँग्रेस सरकारने आणला, युपीएने आणला आणि तुमच्या सरकारने तो रद्दबातल करण्याचा तुमच्या मोदींनी सगळ्यात पहिलं जर काम काय पंतप्रधान झाल्यावर जर केलं असेल तर हा कायदा रद्द करण्यासाठी त्यांनी खालच्या सभागृहामध्ये लोकसभेमध्ये तो मंजूर करून घेतला. वरच्या सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये आमची मेजॉरिटी असल्यामुळे आम्ही अडवलं. त्यामुळे उगाचं काहीतरी श्रेय वगैरे लाटण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आमचं म्हणणं विकासाला विरोध नाहीच हाकेजी, आपण म्हणताय ते बरोबर आहे. आमचा विकासाला विरोध नाही. दिशाभूल करू नका. नाही, दिशाभूल कायदा तुम्ही आणला मान्य. ऐका ना हाके साहेब बाजारभावाच्या 4 पैसे देत नाहीयेत का? ठीक आहे, काय काय भाई 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 दिशाभूल करू नका लोकांची. तुम्ही काय काय सांगा तर. नाही, कसली कसली काय देत? आज आम्ही शेतकऱ्यांना बाजारभावाच्या ऐकून 4 पैसे आम्ही देतोय. सरकार हे सरकार देते, तो कायदाच आहे आणि तो कायदा काँग्रेस सरकारने आणलेला आहे. तुम्ही काय मेहरबानी करता की काय? देशाचा कायदा आहे. ज्या कायद्याच्या गोष्टी हाके साहेब करताय, देशाचा कायदा आहे तो आणि तो काँग्रेस सरकार. गणेश हाके साहेब 2013 2013 लँड अक्विजिशन ऍक्ट आहे. 2013 युपीए सरकारनं आणलेला भूसंपादन कायदा आहे, ज्यामध्ये सरकारी कामासाठी शेतकऱ्याची जमीन जर का घेतली किंवा संपादित केली तर बाजारभावाच्या 4 रक्कम अदा करणं बंधनकारक केलेलं आहे.
माझा प्रश्न उलटा आहे, माझा प्रश्न उलटा आहे गणेश हाके, गणेश हाके माझा प्रश्नच उलटा आहे. मला हे विचारायचं आहे प्रकल्प बाधितांना की आता जर का तुमची जमीन जात असेल तर मोबदला कसा मिळणार आहे. हाके साहेब तुम्ही आणखी या संदर्भात माहिती करून घ्या. आपण अगोदर सांगितलं की भूसंपादन सुरू आहे, आता बोलता मोजणी सुरू आहे. अहो ज्या पिसे चिराडपाडा गावामध्ये भिवंडी तालुक्यातील सर्वे साहेब त्या ठिकाणी जमीन मोजणी करायची आहे, त्यातल्या 74 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. ज्या दिवशी मोजणी करायची त्या दिवशी चॅप्टरच्या केसेस करून न्यायदंडाधिकाऱ्यांच्याकडे बोलवायचं आणि मोजणी करायची. कल्याण तालुक्यामध्ये महिलांच्यावर लाठीचार्ज केला साहेब. हा विषय सोडा, मोबदला कसा मिळणार. त्याच्या संदर्भात 2013 भूमी अधिग्रहण कायदा अतिशय पारदर्शक आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पुनर्वसनाची हमी आहे, त्याच्यामध्ये त्यांना 4 पट मोबदला आणखी 1 पट दिलासा रक्कम त्याच्यामध्ये मिळते. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जी सिंचनाखाली जमीन जाते भूमिहीन होते त्याच्या 20 पट रक्कम ही कसण्यासाठी जगण्यासाठीचं क्षेत्र म्हणून द्यावी लागते. दुसरी गोष्ट साहेब त्याच्यामध्ये भूधारकाच्या एका कुटुंबाला प्रकल्पग्रस्त दाखला द्यावा लागतो, भूधारकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला की जो पात्र असेल त्याला नोकरी द्यावी लागते. दुसरी गोष्ट 18 नागरी सुविधा देऊन त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करावं लागतं आणि ही सगळी पुनर्वसनाची पूर्ण जी रक्कम होते ती 18 ते 20 हजार करोड रुपये होईल, ती पुनर्वसन प्राधिकरणाकडे अगोदर जमा करावी लागते. तुम्हाला त्या कायद्यातून साहेब पळवाट काढायची या सरकारला. सरकार एकच करतंय की शेतकरी विकासाच्या विरोधात आहेत, शेतकरी विकासाच्या विरोधात अजिबात नाहीत. आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे हरणे साहेब, मग जर का त्या कायद्या अंतर्गत जमीन संपादित होत असेल तर मग तसा मोबदला तुम्हाला मिळत नाही आहे का? अजिबात. या 1955 कायद्यात से काय सांगतायत, यांनी फसवणूक अशी चालवलेली या सरकारने की जमिनी भूसंपादन करण्यासाठी 1955 कायदा आणि मोबदल्यासाठी लँड पुलिंग नावाची योजना आणली. बरं, तिच्यात जो सहभागी शेतकरी होत नसेल त्याला काय देणार 2013 कायद्याप्रमाणे फक्त मोबदला देणार. मग 2013 कायद्याप्रमाणे भूसंपादन का करत नाही? हाके साहेबांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो, ते आता ज्या 2013 कायद्याच्या ज्या गोष्टी करताय पण त्यांनी एक लक्षात आणलंय का, 2013 कायदा त्यांनी पायंदळी तुडवलाय, भूसंपाद याचा लँड पुलिंगचा कायदा पायंदळी तुडवलाय, आता त्यांनी नोटिसा काढल्या, एक दलाल नेमले, दलाल शेतकऱ्यांच्या घरी जातात आणि प्रत्यक्ष वाटाघाटी करून त्यांच्याकडून जमीन विकत घेतात. घटना एसीझेडच्या प्रकल्पांमध्ये रायगडमध्ये झालं होतं, दलालांच्या माध्यमातून जमिनी बळकावल्या जात होत्या आणि मोठं आंदोलन झालं होतं. गणेश हाके तीच मॉडेल्स ऑपरेंडी इतर राबवली जाते असे आरोप होत आहेत. सर्व कायदे पायंदळी तुडवले जातात इथे. नाही नाही अजिबात नाही आशिष, आशिष असे माझं म्हणणं ऐकून घ्या, कुठल्याही शेतकऱ्यांची कुठलीही जमीन जबरदस्तीने ती संपादन केली जात नाही. मी आता जे ते बोलले, आता जे शेतकरी बोलले की त्यांना शेतकऱ्या वाटाघाटीनं, मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला त्यांना जर या जर नियमानुसार कायद्यानं देय असलेली रक्कम त्या शेतकऱ्याला जर पसंत पडत नसेल तर त्याच्याबरोबर वाटाघाटी करून सुद्धा जमीन घेण्याबाबतची तरतूद त्या कायद्यात आहे आणि तशा स्वरूपाचं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की अशा स्वरूपाच्या शेतकऱ्यांच्या जमानी जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची जमीन घेतली जात नाही. हे महाराष्ट्र पहिलं राज्य. यापूर्वी मी तुम्हाला भाईला तेच सांगितलं, भाई भाईला मी भाई मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, आपल्या काळामध्ये 1970 जमिनी संपादित केल्या आपण वेगवेगळ्या प्रकल्पासाठी, अहो त्याचे 85% आपण पैसे दिलेले, अनेक अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा 5-6 वर्ष आपण पैसे देऊ शकला नाही. भाई आपण माझं असं म्हणणं आहे आणि 10,000 12,000 अहो काही शेतकरी तर असे आहेत धरणग्रस्त शेतकरी, त्यांना 2,000 3,000 देऊनशी शेतकरी तुम्ही नागवून टाकले, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टाकले तुम्ही ह्याच तुमच्या काळामध्ये. तुम्हाला असं कधीच वाटलं नाही की ज्या शेतकऱ्यांची आपण जमीन घेतो त्याला त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याच्या भावी पिढीसाठी आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या तरतुदी केल्या पाहिजेत. तुम्हाला तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेता भाई, शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष यात्रा करता, आतापर्यंत शेतकऱ्यांची जी फसवणूक लूट जी तुम्ही केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं मला सांगा. नाही हाके साहेब, हाके साहेब तुम्ही एक वेगळा मुद्दा काढला. हे बघा समृद्धी महामार्गाचा विषय सुरू आहे पण तुम्ही आता एक नवा मुद्दा काढलेला आहे, हाही मुद्दा महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचा आहे. हाके साहेब ऐका ना, हाके साहेब शेतकऱ्यांना जो मोबदला दिला जातो तुम्ही चांगला मुद्दा काढला म्हणून मी तुमचं स्वागत करतो. ऐका ना, तुम्ही एका जनरल मुद्द्याला हात घातलेला आहे, तो कोणता की अशा अनेक जमिनी असतील ज्या एकाच्या सरकारी प्रयोजनासाठी किंवा सरकारी प्रकल्पासाठी संपादित केल्या गेल्या पण
काळाच्या ओघात तिथं कुठलाही प्रकल्प पार पडला नाही. आजही तिथं त्याचा लाभ तिथल्या ज्या बाधित प्रकल्पग्रस्तांना आहे, ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मिळाला नाही. झालंय काय, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या नाहीत. उलट दरवर्षी त्या जमीन जर का त्यांना कसायची असेल तर तहसीलदाराकडे जाऊन लिलावामधून स्वतःचीच जमीन काहीतरी पैसे भरून कसण्यासाठी घ्यावी लागते. आणि इथं कोर्टाची कारण आतापर्यंत सरकार सांगत होतं अशा जमिनीचं काय करायचं. आम्ही आशा आशिष तशा स्वरूपाची सुद्धा कार्यवाही हे सरकार सुरू केलेलं आहे सरकारनं. आपल्याला मी औद्योगिक एमआयडीसी मध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाच्या उद्योजकांना नाही नाही नद्यांवरच्या धरणांचा विषय घ्या. नद्यांवरच्या धरणांचा विषय घ्या. धरणग्रस्तांनी काय करायचं, त्यांना 28 वर्ष झाले जमीन मिळत नाही स्वतःच्या. नाही म्हणून मी तुम्हाला काय ते सांगितलं की ही जी पॉलिसी होती ती ही या पूर्वीच्या सरकारची पॉलिसी होती. आज ते सरकार केवळ शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आखतंय मी तुम्हाला सांगितलं. म्हणून अशा औद्योगिक शेतकऱ्यांच्याच नव्हे तर ज्या सरकारी जमिनी अनेक लोकांनी घेतल्या ज्या कारणासाठी घेतल्या आणि त्याचा विनियोग केला नाही त्या जमिनी परत घेण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे. कुठं म्हणतायत कुठं केलंय जे यांनी कधीच केलं नाही. अरे कुठं केलं ते सांगा. अरे काय रेटून बोलतोय. एक मिनिट मला आता त्या प्रश्नाचं थोडस उत्तर द्यायचं. त्याचं कारण असं एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातल्या जमिनी आम्ही बाहेर त्याचं कारण यांना ही जी सवय लागलेली आहे ना बाई औद्योगिक बोलायचं थांबा ना. बरोबर आहे तुमचं ते बोलतात आता उत्तर देतायत ऐका ना. त्यांचं ऐकलं तुमचं खूप ऐकलं. आपल्याला फक्त माहिती करता सांगतो घ्या. ह्या राज्याचा वैभव ह्या राज्याचा विकास गेल्या अनेक वर्षापासून जो सुरू आहे त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत म्हणून तुम्हाला जनतेनं घरी पाठवलंय. म्हणून आम्हाला जनतेने घरी पाठवलंय. पण त्याबरोबर या 70 वर्षामध्ये एखादी जागा अधिग्रहित करून ती व्यापाऱ्यांना स्मार्ट सिटीच्या नावाखाली देऊन म्हणजे त्या प्रकल्पाला जागा 23,000 आणि त्या स्मार्ट सिटीला जागा 30,000 हेक्टर हे मात्र पाप कधीही काँग्रेसने किंवा याच्या अगोदरच्या सरकारने केलं नाही आपल्या माहिती करता. दुसरी महत्त्वाची गोष्ट होय प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन जे आहे त्या बाबतीतले प्रश्न अनेक आहेत आणि त्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा आमचं सरकार असताना सुद्धा त्याच्या विरोधामध्ये घोसीखुर्द असेल अगदी कोयना प्रकल्प असेल जो आमच्या ह्याच्यामधला आहे कोयना प्रकल्प असेल किंवा जे काय प्रकल्प आहेत त्याच्यामधला पुनर्वसित होणारा जो शेतकरी किंवा बाधित जो शेतकरी आहे त्याचे प्रश्न पूर्णतः निकाली निघाले असा कधीही दावा आम्ही केला नाही करणार नाही. परंतु तुम्ही जे आजचे गेंड्याच्या कातडीचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पक्षी आरोप नकोय. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी योगेश पांडे यांच्याकडे जाणार आहे. काय आहे ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात तक्रारी येत आहेत आवाज उठतोय त्यावरनं या प्रकल्पाचा जो रूट आहे जो मार्ग आहे त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे का याचाही विचार सरकारनं करावा का नाही तर आणखीन मोठं आंदोलन पेटू शकतं का यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेक नंतर ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी योग्य आहे का. 59% लोक म्हणतायत होय मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी योग्य आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट पुण्याला जातोय. स्वाभिमानी शेतकरीचे प्रवक्ते योगेश पांडे आपल्यासोबत आहे. योगेश पांडे या प्रकल्पाच्या कामामध्ये जो 2013 जमीन अधिग्रहण किंवा भूसंपादन कायदा आहे त्याचं उल्लंघन होत आहे असं सगळेजण सांगतायत. कारण एकतर इंटिग्रेटेड जमीनमध्ये तुम्हाला या कायद्याअंतर्गत जमीन संपादित करता येत नाही ती केली जाते आहे. माझा थेट प्रश्न तुम्हाला असा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते म्हणून राजीव शेट्टी सरकारच्या विरोधात या आंदोलनामध्ये आहेत. त्यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीसुद्धा भेट घेतली त्यांच्याबरोबरसुद्धा हा प्रश्न डिस्कस केला आणि या आंदोलनामध्ये शिवसेनेनं उतरावं अशी मागणी केलेली आहे. तर आता सरकारमधले दोन घटक पक्ष हे सरकारच्या विरोधात या महामार्गावरून जाऊ पाहत आहेत. नेमकं इथून पुढं काय होणार आहे.
नाही मी सर्व तुझं एक मुद्दा आपल्याला उपस्थित करतो की जे गणेश हाके जे 15 मिनिट असून बोलत आहे ते साफ खोटं आहे. मी त्यांना आता आव्हान करतो की त्यांनी गणेश हाकेच्या 3000 एकर तिचं संपादित करताय आणि ते खोटं बोलताय ते. आणि जर शेतकऱ्यांनी जर ते म्हणताय की जमीन संपादित करून दिली जमीन दिली तर आम्ही आयुष्यात कधीपर्यंत आयुष्यात बोलणार नाही. दुसरा मुद्दा तो तुम्ही आता जे उपस्थित केला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब प्रत्येकाशी पाहिजे तर उद्या आम्ही सगळ्यांना भेटू विरोधक असो आमचे पारंपरिक विरोधक असो सगळ्यांना. मात्र सदाभाऊंना मंत्रिमंडळातच ठेवू पण सदाभाऊंना मंत्रिमंडळातच ठेवू. तुम्ही तिकडे नका जाऊ. मी असं का नाही असं नसलं योगेश पांडे राजकारणामध्ये अशी दुहेरी भूमिका चालत नाही. एकीकडे रस्त्यावर उतरायचं आणि दुसरीकडे लाल दिव्यातून फिरायचं असं होत नाही. विरोधाला विरोधच करावा लागतो. अजून एक मुद्दा नाही तर तुम्हाला लोक गांभीर्याने घेत नाही. मुद्दा खेड तालुक्यामध्ये 10,000 हेक्टर जमीन सरकारने संपादित केली होती. आम्ही पुणे ते खेड आंदोलन केलं पदयात्रा काढली सरकारला शिक्के उठवायला भाग पाडलं. मी आपल्या वाहिनीमार्फत संपूर्ण शेतकऱ्यांना ग्वाही देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होणार नाही म्हणजे नाही. मावळमध्ये मागच्यांनी 4 मारले इथं आम्ही एकही शेतकऱ्याचा बळी जाऊ देणार नाही आणि यावेळेस पूर्ण ताकदीने या रस्त्याला विरोध होणार. आमचा विकास हाके गणेश हाके बघा तुमचा सहकारी पक्ष स्वाभिमानी शेतकरी काय धमकी देतोय कुठल्याही परिस्थितीत हा महामार्ग प्रकल्प होणार नाही म्हणतोय. नागपूरला तुम्ही अहो तुम्ही अरबी समुद्र न्या नागपूरला. 4 रस्ते आहे. एक रस्ता खोदून अरबी समुद्र घेऊन जा. आमचा विरोध नाही पण पर्याय आहे ना. पुण्याचा झेंडा पोहोचायचा आहे. गणेश हाके बघा स्वाभिमानी शेतकरी काय दम देत आहे तुम्हाला. पांडे गणेश काय आशिष जी नाही त्यांचा दम. मी तेच म्हटलं की त्यांना दम द्यायची सवय आहे शेतकरी संघटनेला. आशिष मला 2 गोष्टी बोलू मला नाही. बघा मी तुम्हाला सांगितलं ना की मी कुठल्याही प्रकारचं खोटं बोलत नाही. ऐकून घ्या 391 गावांमधून हा रस्ता जाणार आहे. मला सांगा किती आहे 391 गावांपैकी किती गावांनी विरोध केलेला आहे. जे पांडे बोलतायत ना पांडे हे त्यांचं जे बोलणं आहे ना त्यांच्या ते व्यक्तिगत त्यांचं जे काही शेतीच्या प्रकरणामधून ते स्वतः बोलतायत. त्यांना सगळ्या दुनियाभराचं काही घेणं देणं नाही. त्यांची शेती चालली काहीतरी बोलतायत. पांडे थांबा योगेश पांडे थांबा. एखादा विकासाचा गोष्टी घडत होत असताना एखादा विकासाचा प्रकल्प होत असताना काही लोकांच्या शेतकऱ्यांच्या तुम्ही म्हणता तसं गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्याचं त्याला स्वतःला बाकीच्या विकासापेक्षा स्वतःचा त्याला म्हणजे त्याला असं वाटतं की माझ्या पिढ्यानपिढ्याची जमीन माझी या रोडमध्ये जाऊ नये यासाठी त्याने विरोध करणं हे मी स्वाभाविक आहे. त्यांच्याबद्दलचा सरकारच्या मनामध्ये आमच्या पक्षाच्या मनामध्ये अजिबात कुठल्या प्रकारचा किंतू किंवा त्यांच्याबद्दलचा राग नाही आहे. पण 2 गोष्टी याच्यातून लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सुद्धा एक विचार करायला पाहिजे की हा जो महामार्ग आहे हा महामार्ग आपल्या महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवरती वेगळ्या विकासाच्या एका प्रक्रियेतून घेऊन जाणार असा मार्ग आहे. ठीक आहे गणेश हाके माझा वेळ संपला आहे. तुमचं म्हणणं आहे की राज्याची समृद्धी यातून होणार आहे. माझ्याकडे अक्षरशः 30 सेकंद आहे. वाघ बोला ते म्हणताय समृद्धी होणार आहे. हाके साहेबांना कृषी समृद्धीचे साहेबांना किती गावांचा विरोध आहे ही आकडेवारी जर जाणून घ्यायची असेल तर आतापर्यंत ज्या ज्या गावांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत हरकती नोंदवल्या त्या हरकती त्यांनी जनतेसमोर आणाव्या त्यातून त्यांना तो आकडेवारी हरणे बोला साहेब. याच्यामध्ये साहेब बोलले की किती लोकांचा विरोध आहे. माझ्या शहापूर तालुक्यात भिवंडी आणि कल्याण तालुक्यात सर्व ग्रामसभांनी ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन विरोध दाखवलेला आहे. पण ही केवळ खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन तुम्ही महाराष्ट्र समृद्ध नाही तर बर्बाद करत आहात. महाराष्ट्रातील शेतकरी या प्रकल्पामुळे बर्बादीच्या वाटेवर जाण्याचे रुंदी साहेब 120 मीटर रुंदी आहे. त्याच्या दोन्ही बाजूने पेट्रोल आणि गॅस लाईन जाण्यासाठी आणखी 100-100 मीटर जागा बफर झोन म्हणून जाहीर केलेली आहे. तुम्ही सांगा 500-500 मीटरमध्ये अहो आता तुम्हाला 50-60 हजार शेतकरी दिसतील पण आणखी वर्षभरानंतर किंवा 1-2 वर्षानंतर 2 लाख शेतकरी या महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. ठीक आहे प्रकल्प बाधितांची ही व्यथा आपण ऐकलेली आहे. मला असं वाटतं आपण आता जास्त चर्चा करू नये. सरकारनं थोडासा महामार्गाबद्दल या प्रकल्पाबद्दल फेरविचार करावा आणि यातनं ज्या त्रुटी आहेत एक तर 2 महामार्ग पॅरलल मुंबई नागपूर असताना
तिसऱ्याची अशी गरज आहे का? आणि महामार्गाची गरज असताना तिथं 24 स्मार्ट सिटीजची गरज आहे का? आणि त्यासाठी महामार्गापेक्षा जास्त जमीन संपादित करावी लागणार आहे, त्याचं काय? त्यामुळं प्रकल्प खूप चांगला आहे, खूप महत्त्वाकांक्षी आहे, महाराष्ट्राची खूप समृद्धी होईल, पण जो बळीराजा आहे, शेतकरी आहे, त्याच्या मुळावरती हा समृद्धी महामार्ग प्रकल्प येत असेल तर मग सरकारनं खरंच याचाही विचार केला पाहिजे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी योग्य आहे का? 61% लोक म्हणतायत होय, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी योग्य आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉसमॉस बँक, सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट, आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.